मित्रांनो, शाळा म्हटली की आपल्याला आठवतात ते आपले जुने दिवस, शाळेतल्या गमती जमती, एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. आपल्यापैकी प्रत्येकाच्या शाळेला घेऊन काही खास आठवणी असतात, काही खास क्षण असतात ज्यामुळे आपण भूतकाळात रमून जातो. पण मित्रांनो, आपण कधी हा विचार केला आहे की शाळेलाही त्या सर्व आठवणी आठवत असतील? होय, मी बरोबर बोलतोय. विचार करा, जर शाळा बोलू लागली तर. एकेकाळी मुलांना अंगाखांद्यावर खेळवलेली शाळा आज एका कोपऱ्यात निश्चित पडली आहे. या करोना नावाच्या राक्षसाने तिची अगदी दयनीय परिस्थिती करून टाकली आहे. एकेकाळी मुलांच्या गोंगाटाने दणदणून गेलेली शाळा आज मुलांच्या आवाजाला तरसते आहे. काय बरे वाटत असेल त्या शाळेला. पुन्हा तेच जुने वैभव यावे म्हणून प्रार्थना तर करत नसावी. कवयित्री सुनयना यांनी शाळेचे हेच मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला ते नक्की आवडेल. मी शाळा बोलते. होय, तुमची शाळा. काय बोलू मी आज, काय हे अनुभवले. रंगाविना चित्र मी याची डोळा पाहिले. नाही बघवत तो आता सुना वर्ग कोरा फळा. नाही बघवत तो आता सुना वर्ग कोरा फळा. डस्टर विना भासतो एका की तो खडू वेगळा. कुठे गेला दंगा, कुठे गेली ती मस्ती. किलबिला विना तुमच्या भिंती ही पडल्या ओस किती. तुम्हा विना चैतन्य नाही अस्तित्वच लागले संपू. तुम्हा विना चैतन्य नाही अस्तित्वच लागले संपू. कोरोना राकस मानगुटीवर सगळेच लागले विस्कटू. तुम्हा पाहण्या मन आतुरले आठवणी डोळे पाणावले. गोंगाटास कान तरसले अंगा खांद्यावर घेण्यास आसुसले. समजावते परिमीच मला नको होऊस तू सैरभैर. समजावते परिमीच मला नको होऊस तू सैरभैर. धीर धरूनी स्वतःला आवर ओसरेल हा कोरोना कहर. धीर धरून स्वतःला आवर ओसरेल हा कोरोना कहर. अनुभवशील तू पुन्हा तोच बहर, तोच बहर.